नमस्कार, आनंदी आहात ना? तर तुमच्यासाठी मी नवीन बातमी घेऊन आलो आहे. चला तर पाहूया काय आहे. जिल्हा परिषद सेवेतील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत. तर सर्व विभागांचे शासन निर्णय आले होते, परंतु आपले जिल्हा परिषद ग्रामीण विकास विभागाचा शासन निर्णय येणं मागे राहिलेलं होतं. तर तो मित्रांनो, तो 6 मार्चला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तर आपण शासन निर्णय वाचूया. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 248 परंतुकानुसार अनुज्ञेय असलेल्या अधिकारानुसार तसेच उपलब्ध अन्य अधिकारांचा वापर करून शासनाचा आदेश देत आहे की संदर्भ क्रमांक 2 अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 मधील वेतन निश्चितीचे नियम, संदर्भ क्रमांक 3 अन्वय अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 मधील सुधारित वेतन संरचना व वेतन निश्चितीचे नियम, तसेच संदर्भ क्रमांक 4 अन्वय वेतन निश्चिती व थकबाकी अदा करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सूचनासोबतच्या जोडपत्रातील जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात येत आहेत. तर हा शासन निर्णय आलेला आहे. तर मित्रांनो, आपले वर्ग 3 आणि वर्ग 4 जे कर्मचारी आहेत त्यांचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरुवातीपासूनच आपण पाहूया. तर कृषी अधिकारी यांना S15, पशुवैद्यकीय अधिकारी S14, विस्तार अधिकारी पशुसंवर्धन S14. तर ग्रेड पे 4300 असेल तर S14 समजायचं, 4200 S13, 2800 असेल तर S10, 2400 असेल तर S8, 2900 S6, 49 S18, 5800 S22, 4800 S17, 5700 S22 याप्रमाणे वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहेत. तर अशा असं निर्णय तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपले विकल्प भरून द्यायचे आहेत. आपल्याला 2 महिन्यामध्ये विकल्प सादर करण्यास या शासन निर्णयानुसार आदेशित केलेलं आहे. तर हा जो शासन निर्णय आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला तुमचं January 2019 वेतन कसं काढायचं याविषयीची सविस्तर माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्याच्यावर तुम्ही जाऊन तुम्ही नक्कीच तुमचं जे जानेवारीचं वेतन आहे तुम्ही सहजगत्या काढू शकता. जर तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. त्यानुसार तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच माझं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन विषयासह लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.